नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण पिठाची उकड काढून भाकरी बनवणार आहोत तांदळाच्या इथे त्यासाठी या वाटीनुसार दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहेत तांदळाचं छान चाळून घेऊया आपण परातीमध्ये पहिले जेणेकरून काही कचरा वगैरे असेल काही एक्स्ट्रा ता जाड वगैरे तांदूळ राहिला असेल तो साईडला होऊन जाईल छान आता इथे पीठ चाळून घेतलेलं आहे आता या प्लेटनुसारच आपण बाजूला करायचं आहे पीठ आणि नंतर आपण उकळत्या पाण्यात टाकायचं आहे त्यासाठी आता इथे मी एक तांब्यावर पाण्याला उकळी येऊ दिली आहे छान पाणी आता बॉईल व्हायला लागलं आहे तेव्हा आता आपण या वाटीनुसार पीठ टाकूया त्यामध्ये मी ते दोन वाटे टाकलेले आहे पीठ आता छान मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून म्हणजे पीठ चांगलं आपलं पीठाला चांगली उकड येईल मस्त अशी उकड चांगली आली की भाकरी लुश साएडला साएडला ही आपली छान मऊ लुसलुशीत होते पांढरी शुभ्र अशी त्यासाठी उकड येता जे काढतो आपण ते व्यवस्थित काढली गेली पाहिजे आता इथे साईडला साईडला वगैरेही आपलं पीठ जर सुकं वगैरे वाटत असेल ते छान आपण एक्झ्यू करून घ्यायचं पीठ याच्यामध्ये तुम्ही जर मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता मी नाही टाकत मीठ भाकरीमध्ये कोणी कोणी खातं मीठ त्यांनी टाकलं तरी जमतं आमच्याकडे खातलं जात नाही त्याच्यामुळे मी इथे टाकलेलं नाही आहे इथं मस्त असं असं ढवळून झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया गॅस बंद केलेला आहे आणि दहा मिनटं असंच ठेवायचं जेणेकरून ते वाफेमध्येही छान आपलं उकड निघेल आता दहा मिनटानंतर झाकण काढून आपण सगळं पीठ आपण परातीमध्ये पहिले ओतून घेऊया तुम्ही पाहू शकता गरमच आहे अजून पटकन गरम गरम ह्याच्यामध्ये हात नाही घालायचा नाही तर आपल्या हाताला चटके बसतील पीठ गरम असल्यामुळे जा चिकटून जातं हाताला आता चमच्या साहाय्यानेच पहिले मी थोडंसं ढवळून घेते पीठ जेणेकरून त्याची वाफ वगैरे निघून जाईल परातीमध्ये काढल्यावर पाच एक मिनटं ठेवायचं त्यानंतर आपण पहिले चमच्याचं पीठ जे आहे ते काढून घेऊया नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही साधं पाणी घेतलात तरी चालेल किंवा कोमट पाणी असेल तर तेही घेतलात तरी ते ते चालेल मी आता इथे साध्या पाण्यानेच मळते इथे अजून तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला खूप चटके लागते त्यामुळे अलगद हे करते थोडं थोडं पाणी घेऊन आपण छान मळून घेऊया गे आता पीठ कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहतात का म्हणे पिठाच्या वगैरे छान असं मस्त मऊसूद आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे आपला पिठाचा, पिठ पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्यातला आता एखादा पोर्शन काढून घेऊया आपण थोडासा जेवढा गोळा लागेल तेवढा आणि त्याचा आपण छान मस्त असा गोळा तयार करून घेऊया आता हा तुम्ही थापायचं असेल तर थापू शकता मी ते लाटून हे करते सुक्या पिठामध्ये आपलं गोळा घोळवून घेते आपला पिठाचं त्याचबरोबर थोडंसं आता पोलपटावरही पीठ टाकते सुकं जेणेकरून आपला हे जे पीठ आहे ते खाली चिकटलं जाणार नाही आता हे लाटून घेते मस्त असे उकड असते त्याच्यामुळे थोड्याशा साईडच्या कडा प्रॉपर येत नाहीत जर तुम्ही पाण्यावर थापत असाल तर त्याच्यानुसार त्या छान येतात कडा मी आता इथे पाण्यावर थापू नाही का ते पिठावरच्याच करणार आहेत फक्त आपण उकड काढलेली आहे या पिठाची आणि भाकरी खूप मऊ लुसलुसची तगदी होते हे साध्या पाण्यात मिळूनसुद्धा एवढ्या लुसलुशीत भाकरी आपल्या होत नाहीत आता इथे भाकरी लाटून झालेली आहे तवाही तापला आहे तव्यावर भाकरी टाकली थोडंसं वरतून पाण्याचा हात लावायचा आहे पाणी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आता एका साईडने थोडीशी शिजत आली की आपण पलटून घ्यायचं असंच अलटून पलटून आपण भाकरी छान शेकवून घेऊया आता इथे कपड्यासाठी शेकून घेते जेणेकरून कुठेही भाकरी आपली कच्ची राहता कामा नये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जर करा असाल तर डायरेक्ट गॅसवरही तुम्ही भाकरी शेकू शकता मी गॅसवर जास्त करून भाकरी शेकवत नाही असंच तव्यावर शेकून घेते अशा प्रकारे इथे आपल्या सगळ्या भाकऱ्या तयार आहेत मी तुम्हाला एक फोल्ड करून दाखवते इथे पाहू शकतो बघा काय मऊ लुसलुशी भाकरी आहे अगदी एकाला एक, एक चिकटली जाईल एवढी मऊ लुसलुशी भाकरी झालेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल